लुधाण आगरी समाज मंडळ अध्यक्ष म्हणून एकमताने अतुल दिनकर पाटील यांची निवड झाली आहे. दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल दिबा पाटील यांची निवड सर्वानुमते झाली आहे. पनवेल मधील महात्मा ज्योतिराव फुले सभागृह म्हणून ओळखले जाणारे पनवेल अग्री समाज हॉल येथे अतुल पाटील यांना अध्यक्षपद सोपवण्यात आले. लोकनेते दिबा पाटील यांनी 1982 रोजी समाज कल्याणासाठी स्थापन केलेल्या पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या रिक्त असलेल्या या अध्यक्षपदावर आता मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने बिनविरोध स्वर्गवासी दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल दिनकर पाटील यांची निवड केली आहे. लोकनेते दिबा पाटील यांनी पनवेल उरण आगरी समाज मंडळ हे सुरू केले आणि त्या माध्यमातून त्यांनी पनवेल उरण परिसरातील सर्वांचीच मदत केली आहे. संस्थेच्या माध्यमातून आज तागायत अनेक चांगली कार्य घडलेत आणि त्यांच्या या कार्याचा वेग पुढे जावा म्हणून सामाजिक कार्यात पुढे असणारे दिबांच्या विचारांनी तयार झालेले अतुल पाटील यांना आता अध्यक्षपद भूषवण्यात आले आहे. लोकनेते दिबा पाटील संकुल आगरी समाज हॉल महात्मा ज्योतिबा फुले सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीत मंडळाचे उपाध्यक्ष जे डी तांडेल, सचिव बी पी म्हात्रे, कोषाध्यक्ष अनंतराव पाटील, सहसचिव विजय गायकर, सदस्य चेतन साळवी, जितेंद्र म्हात्रे, मेघनाथ तांडेल, काशीनाथ गोंधळी, कमलाकर पवार, धनंजय गोंधळी, मेघा तांडेल, मनस्वी पाटेकर, अनिता पाटील, मनीषा तांडेल तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वर्गवासी दिबा पाटील यांच्या संघर्षाचा वारसा पुढे नेत समाज कल्याणासाठी आम्ही आपल्या बरोबर सदैव कटिबद्ध राहू असे आश्वासित करून उपस्थित कार्यकारिणी मंडळाने अतुल पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पनवेल उरण अग्नी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी आज माझी एकमताने निवड झाली. त्याबद्दल मी पनवेल उरण अग्नी समाज मंडळाच्या सर्व सदस्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे अत्यंत आभारी व ऋणी आहे. पनवेल उरण अग्नी समाज मंडळ ज्याचे संस्थापक अध्यक्ष दिबा पाटील साहेब होते, दिबा पाटील साहेबांनी ह्या बिल्डिंगसाठी जे काही केलेलं आहे, ही इमारत उभं राहण्यासाठी होते, काही अडचणी होत्या त्यावेळी, परंतु त्यावेळी जे आमचे मेवणे दिबा पाटील साहेबांचे जावई ते दिलीप भाई यांनी ही इमारत पुरी करण्यासाठी जे काही प्रयत्न केले होते, जी काही मेहनत केली होती, ती आम्ही फार ढवळणं बघितलेली आहे. नंतर दिबा पाटील साहेबांच्या मृत्यूनंतर कादा पाटील साहेब या संस्थेचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर दिलीप भाई साळवी हे या संस्थेचे अध्यक्ष होते, परंतु दिलीपभाई साळवी यांचं थोडंसं अकाली निधन झालं आणि त्यामुळे काही वर्ष इथे अध्यक्षपदाचं पद हे बरेच वर्ष मुख्य राहिलेलं होतं. परंतु आज सर्वानुमते आज माझी पुन्हा या अध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. दिलीपभाई साळवींचे बंधू चेतन शेठ साळवी यांचासुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये फार मोठा पुढाकार होता. मला अध्यक्ष होणं हे त्यांच्या मनात जी इच्छा होती व त्यांची इच्छा त्यांनी आज पुरी करून दाखवली, त्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभारी आहे. आमचे सर्व जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांचा मी आभारी आहे. त्याबरोबरच एक गोष्ट मी जरूर इथे सांगू इच्छितो, दिबा पाटील साहेबांच्या स्वप्नातलं जे आगरी समाज मंडळाचं जे हॉल होतं आहेत चांगलं आहेत त्याबद्दल प्रश्न नाही, पण ह्याच्यापेक्षा आणखीन काही गोष्टी इथे होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्वजण अथक प्रयत्न करून या बिल्डिंगला एक नावारूपात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू. इथे आपल्या वरचे ए सी हॉल होणार आहे, आजूबाजूचा परिसर आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करायचा आहे, कदाचित ही बिल्डिंगचा सुद्धा आपल्याला पुढे मागे विचार करावा लागेल. या सर्व गोष्टींना आपण सर्व सभासदांनी मला साथ द्यावी आणि जेणेकरून मी सर्वांना बरोबर घेऊन हे कार्य पूर्णत्वास नेईन अशी मला आशा आहे. लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे चिरंजीव आणि माझे मित्र अतुल शेठ पाटील हे आज सर्व सभासदांच्या एकमताने त्यांची अध्यक्षपदी निवड झाली, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचबरोबरीनं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ही संस्था पनवेल उरण आगरी समाज मंडळ ही संस्था माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे, त्यामुळं सर्व समाज बांधवांचं बंधू भगिनींचं या संस्थेकडे एक पितामहांची संस्था म्हणून लक्ष असतं. त्यामुळं आम्हाला सर्व सभासदांना, त्यातील कार्यकारी मंडळातील सदस्यांना एक वेगळा दृष्टिकोन आणि जास्तीत जास्त समाजाच्या भवितव्याचा दृष्टिकोन ठेवूनच वागावं लागतं आणि त्याच पद्धतीनं
आम्ही अतुल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या समाज संस्थेची वाटचाल करू। ज्या पद्धतीने अतुल पाटील साहेबांनी दिवा पाटील साहेबांचा नामकरणाचा अग्निरथ ज्या पद्धतीने वाहून नेला सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आणि त्यात ते आपल्या झंझावाताने उतरले, त्याच पद्धतीने या संस्थेचा कार्यभार वाहताना ते आपल्याला झोकून देतील ही आम्हाला आशा आहे। आणि त्यांना आमचं सर्वांचं कार्यकारिणीचं जास्तीत जास्त सहकार्य राहील ही मी या ठिकाणी ग्वाही देतो। पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल दिनकर पाटील साहेबांची आज निवड झालेली आहे अध्यक्षपदी। अतुल हे दिबा पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत आणि संपूर्ण सामाजिक आणि राजकीय बाळकडू त्यांनी घेतलेलं आहे त्यांच्या लहानपणापासून। त्यांनी जासई गावामध्ये खूप काम केलेलं आहे, त्या परिसरात उरण पनवेलमध्ये खूप कामं केलेली आहेत। सातत्याने पाटील साहेबांबरोबर असल्यामुळे त्यांना सामाजिक आणि राजकीय जीवनाची त्यांना माहिती आहे। असे अतुल पाटील आज सुविद्य असे अध्यक्ष आमच्या मंडळाला मिळाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि त्याने मोहिणारे त्यांचा कालावधी त्यांनी अतिशय पूरक काम करावं आणि मंडळ आणखीन उच्च स्तरावरती न्यावं ही माझी त्यांच्याकडे प्रार्थना असेल आणि त्यांना संपूर्ण सहकार्याची माझी भूमिका असेल। आज आपल्या पनवेल आगरी समाज हॉल महात्मा ज्योतिबा फुले सभागृह येथे आपल्या हे रोपटं दिवा पाटील साहेबांनी आदरणीय दिवा पाटील साहेबांनी लावलेलं आहे आणि ह्याचा वेग गगनावर जाईल असं जाण्यासाठी आम्ही अध्यक्षांची निवड करून दिलेली आहे। श्री अतुल दिनकर पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यांची सर्वानुमते निवड झालेली आहे। येत्या काळामध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या हातून पनवेल उरण आगरी समाजाच्या विकासासाठी त्यांच्या भवितव्याच्यासाठी अतुलबाईंकडनं चांगलं कार्य घडावं असं आम्ही त्यांना सदिच्छा देतो। आणि ते या पुढील काळामध्ये आगरी समाजाच्या इमारतीचं काम असेल, समाजाचे इतर कामं असतील, त्यामध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये चांगले कामं होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।